श्रोतेहो नमस्कार. रेडिओ वत्सगुंच्या आरोग्य संजीवनी या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आरोग्य संजीवनी या खास कार्यक्रमात खास पाहुणे आपल्या भेटीला आलेले आहेत आणि ते आहेत डॉक्टर गौरव शशिकांत सारस्कर, जे आहेत MBBS MD, त्वचारोग तज्ज्ञ आणि सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत ते. तर आज आपण त्यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत की त्वचारोग काय असतात, त्याचबरोबर त्वचारोग कशा पद्धतीने ओळखायला पाहिजे, त्याचबरोबर बरेचसे जे काही रोग आहेत त्वचेविषयीचे त्याच्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्या श्रोत्यांहो. कसं आहे, त्वचा ही बाहेरील सगळ्यात मोठा अवयव आहे, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आणि त्वचा म्हणजे फक्त त्वचेचे रोग नसतात, आतले रोगसुद्धा कधीकधी त्वचारोग स्वरूपात बाहेर दिसतात आपल्याला. त्याच्यामुळे आपण अर्ली डिटेक्ट करू शकतो बऱ्याचशा गोष्टी, आणि काळजी घेणे आवश्यक आहेच. सगळ्यांनाच काल चांगलं दिसणं पाहिजे असतं, तो भाग एक वेगळा राहिला. पण त्याच्याशिवाय दुसरा भाग असा असतो की इन्फेक्शन. इन्फेक्शन काय असतं, मग पेशंट जातो मेडिकलवर, आपला काहीतरी घेऊन घेतो, त्याच्याने ते लावतो, तो ते चुकीचं असतं कधीकधी. त्यांनी काय होतं नेमकं, तो तात्पुरतं त्या पेशंटला खूप बरं वाटतं, पण नंतर जो तेव्हा आजार तोंड बाहेर काढतो तो दुपटीनं बाहेर काढतो. आणि नंतर होतं काय, त्याचा इलाज करायला आणि जास्त वेळ लागतो आणि कठीण जातं. आणि मग पेशंटचा हा समज होऊन जाते की त्वचारोग आजार बरा होत नसतो. असं नसतं, त्वचारोग आजार बरे होतात, स्पेशली इन्फेक्शन. इन्फेक्शन आहे सर्दी खोकल्यासारखं, ते तर मुळातच पूर्ण बरं होणारच आहे, फक्त सोबत पेशंटनी काळजी घ्यायला पाहिजे. नक्की सर, मला हे पण विचारायचं की वाशिम सारख्या ठिकाणी, जसं आता वाशिम आणि परिसरामध्ये कशा प्रकारचे त्वचारोग जास्त प्रमाणात आढळतात? सगळ्यात जास्त आढळणारं म्हणजे गजकरण. गजकरण म्हणजे गजकरण, नायटा, अंजूत असे वेगळे वेगळे नाव आहेत. पण मोस्ट ऑफ द पेशंट यातील लवकर ट्रीट होणारे असतात, पण ते यायला उशीर करतात. पॅन्डम म्हणजे नाव कुठलंही घ्या, अमुक ठमुक लावतात ते. त्याच्यामुळे जे होतं ते त्यांचंही काम कठीण होतं, माझंही काम कठीण होतं. उशिरा आल्यामुळे परत स्वतः ते मेडिकेशन घेतात, मग त्या टाईमला रक्त तपासणी करून घ्यावं लागतात. जर ते काही गोळ्या न घेता आले, काही न करता अर्ली फेजमध्ये आले, तर तेवढीशी रक्ताची तपासण्याची गरज नसते. आले तर लवकर बरे होऊ शकतात. उशीर करतात आपल्याकडे पाहतो आपण की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त जे काही पेशंट आहेत, तर त्यांना असं वाटतं की त्वचेचा आजार आहे, काहीतरी आपण ग्रामीण भागातूनच काहीतरी आयुर्वेदिक लावलं, म्हणजे काही घेतलं आणि ते लावून टाकलं तर ते बरे होईल असं वाटतं. पण त्यामुळे जर जास्तीत जास्त जर आपल्याला जर हे बघितलं आपण की असे जे पेशंट आहेत त्यांनी जर लवकर लवकरात तर ते आले हॉस्पिटलला, आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की लवकर जर आले तर त्यांना खर्चसुद्धा कमी लागतो आणि लवकरात लवकर पेशंट बरा होतो. सर, याचबरोबर कोडसारखा जो काही आजार आहे त्वचेचा, तर याविषयी जे आपले जे पेशंट आहेत त्यांच्या मनात असतं की कोड एकदा झाला की तो बरा होतच नाही, याविषयी काय सांगाल? हे पूर्णपणे चुकीचं असं म्हणणार नाही मी, पण त्याच्यात खूप इफ ऑर बट असतात. आता लोकांचा समज आहे कोड, सोरियासिस, इसब हे कधीच बसणार नाही, तर असं नाही आहे. ते आपण खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, आणि एकदा कंट्रोलमध्ये ते आलं की फक्त एखादा मलम दिवसाचा, तेवढं तर जनरली कोणीसुद्धा वापरतं. आपण बॉडी लोशन, मॉइश्चरायझर वापरतो, फक्त त्यांच्यासाठी थोडेसे स्पेसिफिक असतात, ते त्यांनी नंतर वापरायचे असतात. सुरुवातीला औषध गोळ्यांची मदत घ्यावं लागते आपल्याला. हां, क्वचितच असं असतं की ते जास्त स्टेजमध्ये जर गेले तर त्याच्यासाठी सुद्धा इलाज असतो. बायोलॉजिक्स आले आहेत, नवीन नवीन बायोलॉजिक्स आले आहेत. पहिले बायोलॉजिक्स द्यायचे म्हटलं की पेशंटला ICU ॲडमिट करून मगच द्यावं लागायचं. आता ओरल फॉर्ममध्ये बायोलॉजिक्स आले आहेत बरेचसे. टोफासेटिनिम नावाचा ड्रग आहे, जॅक्स्टॅटिन इनहिबिटर, हे बरेचसे औषध गोळ्या आहेत. ॲप्रेमिलास्ट आहे, हे घरी पेशंट घेऊ शकतो, त्याला 15 दिवसातून एकदा दाखवायची गरज आहे, आणि थोडंसं मॉनिटरिंग करून घ्यायच्या काळजी सांगितलेल्या पाळायच्या आहेत. वेगळं असं विशेष काही करायचं नाही आहे. नक्की, जसं तुम्ही सांगितलं की कोडविषयी जे सांगितलं की कोड पण बरा होऊ शकतो, पण तो अर्ली स्टेजमध्ये असला पाहिजे. ज्या पद्धतीने आहे ते डिपेंड करतं कसा आहे, त्या पद्धतीने त्याच्यावरती उपचार होऊ शकतो. सर, याचबरोबर मला हे पण विचारायचं की आपण पाहतो की सध्या जे मुली असतात किंवा मुलं असतात, तर त्वचेविषयी प्रत्येकजण त्याला वाटतं की मी सुंदर दिसायला पाहिजे. तर बऱ्याचशा ठिकाणी मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्रीम्स अवेलेबल आहेत की एक क्रीम लावा काही दिवसातच गोरे व्हा, तर असला काही जो प्रकार असतो जसं की जो त्वचेचा कलर असतो काळा, तर तो एकदम गोरा होऊ शकतो का, याच्यामध्ये काय, याच्याविषयी काय सांगाल? नाही, असला असं कुठेही नाही आहे जगात की तुमचा कलर गोरा होऊन जाईल म्हणून. कुठलाही मलम, कुठलाही हे, तुम्ही थोडंसं जे उन्हाने टॅन झाले आहात, जो तुमचा आतला नॅचरल कलर असतो कपड्यांनी झाकलेला, तो आणि बाहेरचा कलर जसं बघाल तुम्ही तो वेगळा असतो.
तो मॅच करता येतो, पण ते पण त्या या मेडिसिननी नाही. या मेडिसिननी होतं काय, याच्यात बरंच काही खिचडी असते, त्याच्यात आवश्यकतेपेक्षा जास्त सगळं मिक्सचर असतं त्याने, आणि जास्त हानी होते. म्हणजे आता मुरड्या येणं हा एक प्रकार आहे. नॉर्मली एखाद दोन मुरड्या सगळ्यांनाच येतात, पण जास्त मुरड्या आल्या तर त्याच्याकरता ट्रीटमेंट घेणे आवश्यक याच्याकरता आहे की नंतर त्याचं डागात रूपांतर होऊ नये. डागात रूपांतर झालं, खड्डे झाले, तर ती ट्रीटमेंट लांबते मग तशी. आणि मग सोबतच मला जास्त, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा डॉक्टरला जास्त काही करावं लागतं त्याच्यावर प्रोसिजर्स, पेशंटचा खर्च वाढतो. हां, आणि अजून एक असं आहे की मुरड्या फोडतात बरेच पेशंट, ते करू नये. बाहेर इलाज काही ट्रीटमेंट करतात. आणि अजून एक झालं आहे की आता मोठ्या एक जनरेशन गॅप जर आपण कन्सिडर केला तर मोठ्यांचं म्हणणं असतं की मुरड्या हे मुरड्या होतातच, कमी होतात, जातात, काही करू नका. बरोबर आहे, त्यांचंही पूर्णपणे चुकीचं नाही, पण तो काळ वेगळा होता. तेव्हा एवढं प्रदूषण नव्हतं, किंवा तेव्हा एवढं आपण जे खातो तसं खाद्य नव्हतं. त्यांचा आहार एकदम व्यवस्थित होता. तो व्यवस्थित होता आहार जो आहे, आहार पण खूप जास्त महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये. म्हणजे आपली जी काही स्किन आहे ही चांगली ठेवण्यासाठी आहार पण खूप महत्त्वाचा असतो. सगळ्यात महत्त्वाचा आहार असतो. कारण बऱ्याचशा पेशंटला सप्लिमेंट्स म्हणून द्यावं लागतं आपल्याला. हेअरफॉलचे पेशंट येतात, अर्ली हेअरफॉल होत आहेत, अँड्रोजेनेटिक अलोपेशिया ज्याला म्हणतात, तो जीन्समध्ये असतो, पण ते म्हणतात आमच्या वडिलांचे तर लेट गेले. अरे पण तेव्हा त्यांचं खाणं पिणं किती व्यवस्थित होतं, ते किती व्यायाम करायचे, आपण किती खाणं पिणं व्यवस्थित करतो, किती बाहेरचं खातो आणि व्यायाम किती करतो, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि बेसिकली लार्ज स्किन लार्जेस्ट एक्सटर्नल ऑर्गन ऑफ द बॉडी, ते तुमची बाकी हेल्थ दाखवतं. स्किन, नख, केस, ओवरऑल हेल्थ डिनोट करतं. एखादा ॲक्ने येतो जातो, दॅट इज फाईन, पण जास्त जर असेल तर त्याचा वेळीच इलाज केलेला बरं, नाही तर नंतरचे मग जे काही प्रॉब्लेम्स उद्भवतात त्याला खूप बराच वेळ लागतो. मग पेशंट येतात की आम्हाला बस बा आमचं पुढच्या महिन्यात फंक्शन आहे, पुढच्या आठवड्यात फंक्शन आहे, आणि आम्हाला एकदम करून द्या जादू, असं नसतं होत. म्हणजे त्वचेच्या बाबतीत जादू घडत नाही हे पण आपल्याला क्लिअरली सांगता येतं. कारण जसं आता आपण पाहतो की ब्युटिशियन असतात, ज्यावेळेस त्याचं मेकअप वगैरे करून ते तात्पुरता चेहरा जो असतो, म्हणजे फोटो सेशन ज्याला म्हणूयात आपण, त्याच्यासाठी चेहरा बनवता येतो. पण नॅचरली जो चेहरा असतो तो नॅचरलीच असतो, त्याच्यामध्ये एकदम बदल होत नाही. तर तेच रेग्युलर काळजी घ्यायला पाहिजे. असं काही नाही गोरा माणूसच चांगला दिसतो, सावळा माणूस चांगला दिसत नाही. त्यांनी सुद्धा त्याच्या त्वचेची काळजी घेतली, हेल्दी त्वचा ठेवली, त्याला मुरूड मुरम जे म्हणतात पिंपल्स, ॲक्ने हे नसतील, आणि व्रण वगैरे असतात ते नसतील, तर काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉपर ठेवण पाहिजे असते, फक्त प्रॉपर ठेवण. आणि आता कसं आहे, पोल्युशन वाढलं, ऊन वाढलं, आपण फोन सगळे फोन वापरतात, फोनमध्ये युव्ही रेज असतात. पेशंट म्हणतो सनस्क्रीनची गरज काय, मी तर घराच्या बाहेर निघत नाही. पण आभाळी वातावरणात सुद्धा युव्ही रेज असतात, आपल्या फोनचे युव्ही रेज असतात, ते सगळं हार्म करतच. नक्कीच, म्हणजे कंटिन्यू आपल्या कानाला जो आहे तो फोन लावलेला आहे. आपण जसं म्हणतो की, जसं तुम्ही सांगितलं की फोन आपल्याकडे 24 तास, ज्याला म्हणूयात आपण की फोन आपल्या सोबतच असतो, म्हणजे फोन असा एक पार्ट झालेला आहे सध्या की तो खूप महत्त्वाचा झालेला आहे प्रत्येकासाठी. आणि तो सुद्धा हार्म आहे, म्हणजे हार्म करतो आपल्या त्वचेला, हे पण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर, याचबरोबर मला हे पण विचारायचं की ज्या पद्धतीने चेहऱ्यावरती व्रण किंवा जे असतात मस असतात, तर याच्याविषयी जसं बऱ्याचशा लोकांना खूप सारे मस असतात, तर याच्यावरती कशा पद्धतीने ट्रीटमेंट होतं? ट्रीटमेंट म्हणजे त्याला काढता येतं. त्याच्यासाठी वेगळे वेगळे लेझर्स असतात, आणि काढताना त्रास होतो असं नाही आहे. क्रीमद्वारे भूल दिला जाते, किंवा जास्त मोठं असेल तर तिथे एक छोटंसं इन्सुलिन सिरिंज असतं एवढंसं, त्याने भूल दिला जाते आणि ते काढतं, जखम नॉर्मल भरून येते. पण ॲक्च्युली असा जर पेशंट माझ्याकडे येतो, जेव्हा मी पहिले त्याला पूर्ण एक्झामिन करतो, पूर्ण बघतो की त्याला आले कशामुळे आहे. बरेच वेळा ते वजनानी शुगरचं लक्षण असू शकतं. आता जो पेशंट आला होता त्याला फंगल इन्फेक्शन होतं, पण त्याचं वेगळ्या प्रकारचं होतं. ते स्वरूप पाहूनच माझ्या लक्षात आलं याला शुगर निघू शकते. सांगताना मी त्याला सांगितलं की मी तुझा इलाज तर करतो आहे, पण महत्त्वाच्या काळजी या घे तू सोबत, जे काही आहे दोन वेळा आंघोळ करणे वगैरे हे ते, सोबत शुगर पण तपासून घे. आणि जर त्या शुगरमध्ये वाढलेलं आलं तर मग मी पर्टिक्युलर मेडिसिन ज्या डॉक्टरकडे पाठवायचं कोणा असं नाही सजेस्ट नाही करत, पण कुठलाही मेडिसिन डॉक्टरकडे तू दाखवून दे बा. आणि त्या व्यतिरिक्त जसं आता तुम्ही वांग मुरमबद्दल बोलले होते, आता कसं आहे थोडा जमाना, म्हणजे टाईम असा आहे की
प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट, त्याच्यामुळे दिखा दिखोंगे नाही तो बिकोंगे नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनाच वाटते चांगला दिसावं, त्यात चुकीचं काही नाही आहे. पण चांगलं दिसावं म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काही करून घेणे किंवा दुकानात जाऊन काही मनम लावून घेणे नाही. आता मी त्याच्यात जवळपास 10 ते 12 वर्ष शिकलो आणि तरीसुद्धा मी म्हणेल मी अजून कुठेतरी कमी आहे, एवढं आहे ते. हां, त्याच्यामध्ये डीप खूप सारा आहे. आपण जसं म्हणतो की मार्केटमधून एखादी क्रीम घेऊन आलो आणि लगेच त्वचेवर लावली आणि लगेच तुम्हाला रिझल्ट मिळाला असं होत नसतं. जसं आपण म्हणतो की मार्केटमध्ये बऱ्याचशा क्रीम्स असतात, त्या क्रीम्स घेऊन चेहऱ्यावर कंटिन्यू लावल्या जातात, पण त्याचा पण इफेक्ट आहे. जसं दुष्परिणाम आपण ज्याला म्हणूयात, की आपल्याला माहिती नसतं की नेमकं कोणती क्रीम आपल्या चेहऱ्याला सूट होते, तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच महत्त्वाचं आहे. आपण त्वचेचा टाईप पाहतो, त्याचा फेस ऑइली आहे, ड्राय आहे, किंवा आणि काही त्याला आजार आहे. काही लोकांना अटोपिक असतात, अटोपिक म्हणजे ॲलर्जिक, साध्या भाषेत सांगायचं तर ती त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. थोडं जरी इकडचं तिकडचं काही लावलं तर त्यांना येतात फोडं. तर त्यात स्पेसिफिक मलम असतात, क्रीम्स असतात. आणि अजून होतं काय, हे ऑनलाईन प्रोडक्ट्स मागवल्या जातात, ऑनलाईन फलाना ढिमकाना एक्स वाय झेड ब्रांचचे, ते पण महागच असतात. पण लोकांना तिथे खर्च करायला काही वाटत नाही. मग इथे आपण लिहून दिलं चांगलं क्रीम तर काय हरकत आहे, किमतीत काही फरक नसतो. आणि असं नाही आहे की एकदम त्वचा रोग कमी तो बस बिलच फाडेल म्हणून, साधे साधे क्रीमचंच असतं. आता इथे बाकी लोकांबद्दल काही बोलणार नाही मी, पण इथे तर मी पेशंटची आर्थिक परिस्थिती पाहून त्याच्या अनुसार औषध गोळ्या लिहून देतो, असं नाही देत नाही म्हणून. कॉस्मेटिक प्रोडक्ट्स पण आहेत ना. बिलकुल, बऱ्याचशा लोकांची एक धारणा झालेली असते की आपण ज्यावेळेस सौंदर्य तज्ज्ञ जे आहेत, त्वचा रोग विकार तज्ज्ञ असतात, यांच्याकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस खर्च खूप वाढतो आणि तो खर्च वाढल्यानंतर आपल्याला तो खर्च झेपवणार नाही अशी मानसिकता असते, तर त्याविषयी काय सांगाल? ही मानसिकता अतिशय चुकीची आहे. एकदम तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे असेल आणि हाय फाय प्रोसिजर जर लागत असेल, खूप जास्त पेशंटचं झालं असेल, काही मोठा रन असेल किंवा असलं काही असलं, तरच तेव्हाच मग आपण लेझर, डर्मा पेन, रेडिओ फ्रिक्वेन्सी या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत, PRP पासून सगळं उपलब्ध आहे. पण तरीसुद्धा मी पेशंटला पहिले पेशंटची आर्थिक परिस्थिती पाहून त्याचा अंदाज घेऊन त्याला विचार करून मॅचिंग ट्रीटमेंट तयार करून देतो. पण काही बाबतीत असं असतं की त्याला उपाय नसतो, त्या बाबतीत मग लेझर्स हे ते वापरलं की खर्च वाढतो असं नाही, वाढतो. पण तेच जर तो अर्ली स्टेजमध्ये आला किंवा होणार असेल तर केमिकल पीलिंगनी करून देतो किंवा मलमानी करून देतो, असं काहीतरी केलं जातं. सर, याचबरोबर एक असा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने आपण केसांवरती बोलूयात की सौंदर्यामधला एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे केस असतात, तर केसामध्ये जसं आपण महिलांमध्ये जास्त प्रमाण असतं की केस गळती जी आहे, पण आता आपण पाहतो की सर्रास महिला असेल, पुरुष असेल, सर्वांचेच केस गळती होत आहे, तर हे थांबवणं शक्य आहे का आणि कशा पद्धतीने त्याला थांबवू शकतात? हे थांबवणे नक्कीच शक्य आहे. काय आहे, आपल्या पूर्ण बॉडीवर असतात 10 लाख केस, त्यातले 1 लाख केस असतात डोक्यावर आणि रोजचे 100 केस रिजनरेट होतात. म्हणजे याचाच अर्थ सगळ्यात जास्त रिजनरेट होणारा जो भाग आहे तो केस आहे. तर केस म्हणजे तुमची ओव्हरऑल हेल्थ दाखवतं, तुम्ही किती हेल्दी जेवण करता. काही काही लोकांचे कृक्ष केस असतात, त्याच्यावरून हेल्थ लक्षात येऊन जाते आपल्याला काय आहे. आणि हेल्थ त्याच्यासाठी बरेचसे ऑइल हे ते ड्राय ज्या स्किन टाईप अकॉर्डिंगली जसं स्किन टाईप असतात तसं केसांचे पण वेगळे वेगळे असतात, त्याचा इलाज करणं पॉसिबल आहे. पेशंटनी अर्ली स्टेजमध्ये आलं तर त्याचा पुढे थांबू शकतो केस गळते. काही काही लोकांची धारणा असते की हृदय टक्कल मग हेअर ट्रान्सप्लांट करू, पण ती टक्कल रोखता येते ना आपल्याला. जर आपण लवकरात लवकर जर डॉक्टरांकडे आलो आणि आपली हेअरफॉल होत आहे हे आपल्याला माहीत झालं तर आपण ते थांबवू शकतो असं सुद्धा सरांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या मनात असतं, घरगुती उपाय पण खूप सारे लोक करत असतात. आपण हे पण आपण पाहतोय की बऱ्याचशा गैरसमजुती ज्याला म्हणूयात आपण, बरेचसे रुमर्स आहेत की स्किनविषयी, पण हे स्किन हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध असेल, कोणतीही मेडिसिन असेल, क्रीम असेल हे घेऊ नये. हे याविषयी काय सांगाल? आपल्याकडचे जे काही ग्रामीण भागातले पेशंट तुमच्याकडे येतात तर त्यांना कशा पद्धतीने तुम्ही सांगता? आता बघा, मॉइश्चरायझर बरेच वेळा महाग असतं आणि ग्रामीण भागातला पेशंट असेल कधी कधी तो अफोर्ड नाही करू शकत, तर त्याला मग मॉइश्चरायझरच्या जागी साधं सांगतो की बा आंघोळीच्या एक तास अगोदर खोबरे तेल लाव. अशा ज्या जिथे जिथे कॉस्ट कटिंग करता येईल तिथे तिथे कॉस्ट कटिंग करून देतो त्याला. पण काही टॅबलेट्स मेडिसिन्स ते तर लागतातच, घ्यावंच लागतात.
तर अशा पद्धतीने आपल्याला ते पण जसं त्याचं जे काही बजेट आहे त्या हिशोबाने सुद्धा आपण त्याला मार्गदर्शन करून त्या पद्धतीने त्वचारोग तज्ज्ञाकडे तुम्ही आलात तर ते त्या पद्धतीने सल्ला सुद्धा तुम्हाला देतात. सर नक्कीच बरीचशी चर्चा आपल्याकडे झालेली आहे आणि बरंचसं हे पण मला विचारायचं आहे जाता जाता आपल्या या कार्यक्रमातून की त्वचारोग जे असतात हे संसर्गजन्य असतात का आणि कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे बघा, संसर्गजन्य आजार काही काही असतात. गचकरण एक संसर्गजन्य आजार आहे, पण तो असा सोबत बसल्याने बोलल्याने काम केल्याने नाही पसरत. सोबत जेव्हा गचकरण असलेल्या पेशंटच्या सोबत आपले कपडे धुतल्या गेले किंवा त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे आपण, तरच ते पसरतं, अदरवाईज नाही पसरत. सोऱ्याशीस अजिबात पसरत नाही, कोड अजिबात पसरत नाही. डँड्रफ हा प्रत्येकाच्या बॉडीचा टेंडन्सी आहे, तो काही होणार नाही आहे. आणि बरंच नखंसुद्धा, नखं तर तुमची पूर्ण 3-6 महिन्याची हेल्थ दाखवतं. नखांवर कधी कधी रेश असते तर पेशंट म्हणतो ही रेश घालून द्या. ती रेश म्हणजे तुझ्या 6 महिन्याची हेल्थ दाखवत आहेत. हा काय नेमकी कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येतं की आपली जी काही स्किन आहे ती खराब होत आहे किंवा आपल्या त्वचा रोगाचे विकार आपल्याला होत आहेत, म्हणजे त्वचा रोग आपल्याला होतोय, हे कसे काय सिम्पटम्स असतात त्याचे, कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येतं? बरेच वेळा कोरडेपणा जाणवतो पेशंटला, असे बारीक बारीक डँड्रफ सारखं निघतं तर पेशंटाला निग्लेक्ट करतो, ती सुरुवात असते. किंवा कधी कधी सकाळी उठल्यावर चेहरा ओढल्यासारखा होतो, म्हणजे तुमची ऑइली स्किन आहे की ड्राय स्किन आहे हे याच्यावरून कळतं. काही लोकांच्या त्याच्यावर तेल जमा होऊन जातं सकाळी सकाळी चेहऱ्यावर. त्याच्यासोबतच नखांचं असतं, काही नखां जर समजतं ओव्हरऑल हेल्थ सांभाळली तर नखं आपले नॉर्मल स्ट्रेट येतात. जर ओव्हरऑल हेल्थ नसती तर नखांच्या कडेला सुरुवातीला काहीतरी काळपट येतं, मग बाजूला दुखायला लागतं, असं सगळं होतं. खात सुटते किंवा कोंडा होतो. कोंडा म्हणजे फक्त डोक्यात होणार असं नाही, नाकाच्या कडेला कानाच्या मागेसुद्धा कोंडा होऊ शकतो. या अर्ली साईन्स असतात आणि या जर आपण डिटेक्ट इथे आला पेशंट तर त्या डिटेक्ट करून त्याचं फार थोड्या औषधात बऱ्यापैकी चांगलं होतं. आणि मेंटेनन्ससाठी नंतर काय एखादं शॅम्पू असते, एखादं लोशन असते, ते तर आपण तसंही खर्च करणारच आहे. नक्कीच सर, याचबरोबर मला हे पण आता जाता जाता आपल्या या कार्यक्रमात छान अशी आपली चर्चा झालेली आहे. या कार्यक्रमात जाता जाता मला एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की चेहरा जसं कशा पद्धतीने आपलं त्वचा रोग आपल्याला होतोय हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याचे काही हे असतात की सिम्पटम्स असतात, त्याचबरोबर आपली त्वचा हेल्दी आहे हे कशा पद्धतीने ओळखलं जातं, म्हणजे कोणाची त्वचा हेल्दी आहे असं सांगता येईल तुम्हाला? ज्या त्वचेला सकाळी उठल्यावर काहीही खाज सुटत नाही, काही सुटत नाही, टवटवीत त्वचा असते सकाळी आरसा बघितल्यावर, त्याला असं वाटत नाही की आप काही डाग रन वगैरे हा भाग सगळा बाजूला ठेवा, पण त्याला टवटवीत असते, कुठे खाज नसते किंवा कुठे असं वाटत नाही मॉइश्चरायझरची गरज वगैरे, आणि नखं सरळ असतात, केस व्यवस्थित असतात, तेल न लावता व्यवस्थित, म्हणजे भांग व्यवस्थित नाही म्हणत आहे मी, टेक्स्चर जे असतं केसाचं टेक्स्चर व्यवस्थित आहे, एक ग्लो असतो त्याच्यावरनं, तो हेल्दी आहे, हेल्दी स्किन आहे. आणि हेल्दी स्किन म्हणजे ओव्हरऑल हेल्थ डिनोट करतं. तुमचं तेलकट खाणे त्यांनी मुरडे येतात, अति गोड खाणे सुद्धा मुरड्यांचं कारण आहे. म्हणजे फास्ट फूड सध्या आपण पाहतोय की मार्केटमध्ये फास्ट फूडवरती खूप जास्त सर्रास जे लोक आहेत ते डिपेंड झालेले आहेत, याचा सुद्धा आपल्या त्वचेवर परिणाम होणं सुरू झालेला आहे. नक्कीच सर, खूप सुंदर अशी आपल्या आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात आज आपण आम्हाला माहिती दिली. जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय संदेश आपण देऊ इच्छिता? सगळ्यांनी आपल्या त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी जास्त काही नाही करा लागत. एखादं तेल लावायचं असतं रात्रीचं, एखादं सनस्क्रीन, आता काय झालं आहे ना आपल्याला यू व्ही रेसचं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, सनस्क्रीन आवश्यक झालं आहे. अगोदर नव्हतं तेवढं आवश्यक, पण आता सनस्क्रीन आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय आहे, वय जास्त म्हणजे जे एजिंग प्रोसेस आहे ना ती सनस्क्रीननी खूप स्लो डाऊन होते. पण सनस्क्रीन पण आपण कुठल्याही फलांना ढिमकानं न लावलेलं बरं. आणि इंडियन क्लायमेटच्या अनुसार SPF 15 1515+ इज ओके. लोक त्याच्या मागे मावतात 50, 55, 75, काही गरज नाही आहे त्याची, ते उगीचंच आहे. आणि तरी जर समजा कोणाचा खरोखर आजार असेल तर आपल्याकडे सगळंच आहे, लेझर, पीलिंग, रेडिओ फ्रिक्वेन्सी, डर्मापेन, डर्मारोलर, डर्माटो सर्जरी, PRP केसांसाठी सगळंच आहे. पण मी म्हणतो पहिले काळजी घ्या, पहिले व्यवस्थित राहा, जेवण खाऊन व्यवस्थित करा, टाईमवर करा सगळं झाल्यावर, नाही तर मग इलाज करायला सगळं आहेच. त्याच्याकरताच आम्ही एवढं शिकलून बसलो आहे इथे. आणि गंभीर आजार जे जसं सोरियासिस, इसब आणि लेप्रसी, इव्हन आता माझी डिग्री MD DVL आहे, म्हणजे डर्मॅटोलॉजी व्हेनेरोलॉजी
लेप्रसी डर्मॅटोलॉजीचं तो बघितलं आपण, त्याच्यात त्वचा केस नख. व्हेनेरोलॉजी म्हणजे गुप्त रोग. आता याच्याबद्दल लोक खुलं बोलत नाही किंवा ते एक टॅबू झालं आहे, पण प्रॉब्लेम्स असतात ना. येऊन डॉक्टरला दाखवलं तर त्याचा इलाज होतो. दुसरी गोष्ट लेप्रसी. लेप्रसीची पण पूर्णत ट्रीटमेंट शक्य आहे, पूर्णत पेशंट रोगमुक्त होऊ शकतो जर त्याने सगळं फॉलोअप केलं तर. आणि आता माझी फेलोशिप आहे कॉस्मॅटोलॉजीची. फेलोशिप कॉस्मॅटोलॉजी जस्ट इन ॲडिशन, पेशंट येतातच, म्हणजे प्रयोग करून येतातच, मग त्याला तर ठीक करणं काम आहे. त्याच्याकरता म्हणून लेझर्स हे सगळं गोष्टी आपण उपलब्ध ठेवल्या आहेत. आणि हे जे गंभीर आजारबद्दल बोललो तुम्ही, कोड, सोरियासिस, पेम्फिगस म्हणून असतं, याला बरेच नागिन, हे लोक गावात काही लेप लावून काही प्रयोग करून येतात. तेच जर अर्ली आले ना तर 5 दिवसांच्या टॅबलेटमध्ये त्यांचं होऊन जातं. जर नागिनसारखा आजार असा आहे ना, त्याच्यावर तुम्ही लेप लावाल ते तात्पुरतं बरं होईल. एखाद्याची इम्युनिटी चांगली असेल तर बरं होईल, आणि एखाद्याची इम्युनिटी खराब असेल ना तर नक्की 9 पालसी पण खूप बसते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक पेशंट माझ्याकडे आला होता, त्याला म्हटलं मी टॅबलेट्स लिहून देतो, या घे 5 दिवस पूर्णपणे बरा होशील. त्यांनी नाही घेतलं, नाही म्हणे मला नाही घ्यायच्या टॅबलेट्स. तो महिन्याभराने आला, त्याचा पूर्ण अर्धा फेस पॅरालाइज झाला होता. म्हणजे असं काही असतं, काय फोडांची सुरुवात होती नाकावर बारीक बारीक पुरळ. तर ही काळजी आपले जे काही श्रोते आहेत, जे सध्या आपल्याला ऐकतायत, जे पाहत आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की असे जे काही त्वचेचे रोग असतील असं तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच आपल्या डॉक्टरांना जाऊन प्रत्यक्ष आपण भेटलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज आपण आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात आलात आणि सुंदर अशी माहिती आमच्या श्रोत्यांना, आमच्या पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना दिली. त्याबद्दल आपल्यासोबत आज आपण ज्यांना ऐकले ते आहेत डॉक्टर गौरव सर, जे आहेत त्वचारोग तज्ज्ञ आणि सौंदर्य शास्त्रज्ञ आहेत. तर यांची विशेष मुलाखत आज आपण घेतलेली आहे. आपले काही प्रश्न असतील तर ते सतत आपल्या वाशिममध्ये सेवा देत असतात, आणि आपले काही प्रश्न असतील त्वचेविषयी तर नक्कीच तुम्ही त्यांना येऊन भेटू शकता, त्याचबरोबर त्यांना बोलू शकता, आणि तुमचे त्वचेचे जे विकार आहेत याच्याविषयी जागरूक राहा, ऐकत राहा आणि पाहत राहा रेडिओ वत्सगुल 90.8 FM, आवाज वाशिम की. थँक्यू सो मच रेडिओ वत्सगुलमांनी मला हा चान्स दिला इथे बोलायचा, लोकांमध्ये अवेअरनेस आणायचा. त्यामुळे मी त्यांचे पण सुद्धा खूप आभारी आहे. रेडिओ वत्सगुल्म ऐकत रहा आणि छान राहा. थँक्यू सर.